आता विधानसभेला वाटत नाही, कारण विधानसभेला केला असा एक घेऊन तुमचे आता सगळ्या निवडणुका केले असतात. तुम्ही बघितलं की आता मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेला कमलनाथ स्फूर्ती केलेली नसते. अनेक लोक होते, त्याचे सिंधिया होते, कमलनाथ होते, बीजेपी होते, आणि होते अशी एक व्यक्ती पण स्फूर्ती केली नसते. पण आधी सत्ता तीच बघ, आपण राजस्थानमध्ये बघितलं इथे त्या ठिकाणी कोणीचे एक डॉक्टर सचिन पायलट होते, सध्याचे ते मुख्यमंत्री केले होते, आणखीन काही लोक तिथे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोक बघतात माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि शेवटी माझ्या राज्यामध्ये काय. पण भाजपतर्फे देवेंद्र फुले मुख्यमंत्री असणार असाच कॅम्पेन महाजनादेश असं त्यांनी सांगितलं, त्यांचा अधिकार सांगायचा. आता तो होऊन द्यायचं का नाही याचा आमचा अधिकार. मागे अजय दादांनी एका मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की भगवा ध्वज हा काही शिवसेनेची किंवा इतर पक्षाची जागिरी नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज बदलला जाईल, त्याच्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल, मात्र ते अद्याप कुठे दिसत नाहीये त्याची अंमलबजावणी. पक्षाचं त्यांचं मत सांगितलं. ओके, वर्तमान काय पक्षामध्ये निर्णय होतो हा सांगून नाही. वंचित बहुजन आघाडी आणि एमआय वेगवेगळे लढणारे, तर याचा इफेक्ट आघाडीवर पडेल का असं वाटतं. असं आहे की काही ना काहीचे असं घेतातच नाही लोक, असं ते कोणाशी घेणार बघायचं. परंतु त्यांच्या मतान लोकसभेला काँग्रेसच्या मतांवर खूप फरक पडलेला आहे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर. आठ मतदारसंघात परिणाम झाला असा आमचा स्टेरी. त्यांना आपण सोबत घेऊन लढण्याचा, असं की त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी की त्यामुळे असं एकदा त्यांची भूमिका, त्यांचा अधिकार आहे कशी भूमिका घ्यायची त्यांची घ्यायची. झेंड्यातला बदल याबाबत काही चर्चा होणार आहे पक्षामध्ये आपल्याला? सध्या निवडणुकीचा विचार झेंडा बिंदा शांत मध्ये. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लांवर पीसीए ऍक्ट लावणार, त्यांना डिटेंड करण्यात आलेलं आहे. एकीकडे सरकार म्हणतंय की तिथे कोणत्या प्रकारची बंदी नाही, पण त्याच मंत्र्यांना आता डिटेंड करण्यात आलेले आहेत. फारुख अब्दुल्लांना आज हे केलं, पीसीए ऍक्ट लावलं, आज त्यांना डिटेंड केलेलं आजपासून. मला असं कोणती सांगितलं की कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात मी मॅचर असताना त्या सुप्रीम कोर्टामध्ये असं विचारलं ते कुठं आहे, तर त्यावेळेला तुम्ही म्हणता असं सांगण्यात आलं. सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न विचारला की ते कुठं आहे, आणि त्याच्या संबंधीचं गौरीजी उत्तर दिले, त्याला अमुक अमुक ठिकाणी या कायद्याखाली डिटेन केली. आता प्रश्न दुसरा आला की ज्या वेळेला काश्मीरच्या प्रश्नाच्या संबंधीची चर्चा पार्लमेंटमध्ये झाली, त्यावेळेला विरोधकांच्याकडून ते गैरहजर दिसत आहेत हाऊसमध्ये, ते कुठे आहेत हा प्रश्न विचारला. त्यावेळेला सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आलं की ते फार मजेत आहेत, त्यांना चांगल्यापैकी त्यांच्या घरी आहेत, काय मजा मजे नाही असं काही ते उत्तर देत. साहेब आपले आभार मानतो, आभार एवढ्यासाठी की आपण नाशिक